आमची मागणी अशी आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबई येथे राज ठाकरे यांनी जे भाषण केलं, त्या भाषणामध्ये त्यांनी जे राज्यात देशात आव्हान केलं का बा, मस्जिदवरील जे भोंगे आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे भोंगा हटाव म्हणून, माझी अशी मागणी आहे माननीय सुप्रीम कोर्ट यांनी जो निर्णय दिलेला आहे का बा, सामुदायिक ठिकाणी जर भोंगे असतील तर शांततेचा भंग होऊ नये, म्हणून त्याचं जे आवाजाची क्षमता आहे ते राज्यातील पोलीस प्रशासनाला ठरवून दिलेले आहे, परंतु राज ठाकरे यांनी राज्यातील देशातील जनतेला सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे का बा, हा भोंग्याच्या विरोधमध्ये आहे, म्हणून सुप्रीम कोर्टाच्या विरोधमध्ये जाऊन जनतेमध्ये सुप्रीम कोर्टाच्या विरोधात ते एक वक्तव्य पसरत आहे, म्हणून अशी आमची मागणी आहे. जे संजय राऊत यांच्यावर इंडियन असोसिएशन बार यांनी जे अवमान याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टात, अशीच आमची मागणी आहे. राज ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाचा अपमान केल्यामुळे इंडियन असोसिएशन बार यांनी सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करावी, अशी आमची मागणी आहे. दुसरं आमचं असं मत आहे, महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे जो हिंदू मुस्लिममध्ये भाईचारा आहे, एकोपा आहे, रात्र आणि दिवस जे बिझनेसमॅन करतात, सकाळी उठून मुस्लिम सलाम करतो, हिंदू रामराम करतो आणि सुखादुःखामध्ये एकमेकाच्या जातात, परंतु बाबासाहेब पुरंदरचे जे शिष्य आहेत राज ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अपुरे ठेवून बाबासाहेब पुरंदरचे दंगलखोर जे विचार आहेत हे त्यांना पसरायचे आहेत, म्हणून आमची मागणी आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना माझं सांगणं आहे, राज ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, जर गृहमंत्री यांनी त्यांना योग्य वेळी वॅक्सिन दिली नाही तर राज ठाकरे यांचा कोरोना पुन्हा राज्यभर देशभर व्हायरल होईल, अशी आमची मागणी आहे. बरं, त्यांच्या सभेला परवानगी नको. आमची मागणी अशी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या देशात संविधान आहे. कर्नाटक येथील हिजाब प्रकरणातील मुस्कान खान यांची सभा जी बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबादला ठेवली होती, ठेवल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त निखिलजी गुप्ता यांनी त्या सभेला परवानगी नाकारली, काही हरकत नाही, आम्ही याचं अभिनंदन करतो, परंतु मुस्कान खान यांच्या सभेला जी परवानगी नाकारली त्याच प्रकारे माननीय पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी 1 मे रोजी होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला यांच्या सभेची परवानगी रद्द करावी, अशी आमची मागणी आहे. कारण काय यासाठी? यासाठी कारण असं आहे, मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना चालू आहे, या रमजान महिन्यामध्ये राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समाजात तणाव परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण की 3 तारखेला रमजान आहे आणि याच 3 तारखेला राज ठाकरेंनी आवाहन केलं आहे का मस्जिदीवरले भोंगे काढा, कारण रमजानचा महिना आणि 3 तारखेला रमजान, मग 3 तारखेलाच भोंगे का काढा? याचा अर्थ राज ठाकरे यांना दंगलीचा कट रचून हिंदू मुसलमानमध्ये दंगल करायची, अशी आमची मागणी आहे.